चित्रपटात ही गाणी जरी गायले तेव्हा मी आता रंगमंचावर बोलवते आनंदी ऋषिकेश सरयू दाते. गाणी सुंदर आहेत, तुमचे आवाज गोड आहेत आणि इतकं बघाशी सुंदर परफॉर्मन्स पण झालेला आहे. या आनंदी तू तर मला वाटतं पिक्चर घेत आहे तर आनंदी राहते असं आता जवळजवळ चालू आहे. प्लीज तुझा अनुभव सांग. नमस्कार. सगळी खूप जवळची माणसं आहेत, समीर ऋषिकेश, सौरभ जसराज, वैभव दादा आणि ही टीम. इनफॅक्ट झीच हे असोसिएशन डबल सीट पासून आम्ही खूप सगळ्या एक फॅमिलीचा फील आहे आणि त्यामुळे ह्या कुटुंबाचा ह्या प्रोजेक्टचा भाग असणं खूप महत्वाचं असतं नेहमीच. आणि इतकी सुंदर शब्द, इतकी सुंदर साप आणि पुढेही आपण नेहमी ज्या प्रकारे इमोट करत असतो कमर्शियली फिल्म मध्ये त्यापेक्षा खूप वेगळं त्या काळात जी प्युरिटी होती ती कुठेतरी आपल्याला डिलिव्हर कशी करता यायला पाहिजे हा विचार होता आणि हे सगळ्यांमुळे झालं. शरीर मी ऋषिकेश जसराज यांच्याबरोबर फर्स्ट टाइम काम केलं आणि आय एम बिग फॅन ऑफ द म्युझिक. सो खूप छान वाटलं त्यांचं गाणं गायला मिळालं आणि सगळ्यांनी आता मी ऐकत होते सगळ्यांनी इतकी मेहनत घेतली याच्यावर. सो ते मला त्या गाण्यात मी डिलिव्हर करता आलं याच्याबद्दल मी खूप खुश आहे. थँक्यू ऋषिकेश. सर्वप्रथम मला एक खूप मनापासून आता हा सगळ्या बघताना जाणवाबद्दल बोलतो की इथे या फिल्म विषयी आज ऑडिओ लॉन्च आहे किंवा त्या फिल्म विषयी खूप छान बोलणं होते स्टेजवर. खूप मला मनापासून वाटतं की कमी वेळात इतकं डिटेलिंग आणि त्या फिल्म च्या बॅकग्राऊंड विषयी किंवा त्या कशातनं ही फिल्म उभी राहिली त्याचे थॉट्स खूप छान शेअर झाले असं ऐकताना खूप मनापासून जाणवलं ही पहिली गोष्ट. त्याचबरोबर म्युझिक टीमचा भाग म्हणून मला अतिशय मनापासून आनंद आहे. ऋषिकेश जसराज आणि सौरभ यांचं इतकं डेप्थ वाला म्युझिक प्रत्येकाला असतं. ते तिघेही अतिशय पॅशनेट म्युझिशियन्स आहेत. त्या म्युझिक म्हणून जाणवत आम्हाला गायक म्हणून पण काम करताना ती गोष्ट कायम जाणवत राहते किंवा वैभवचे शब्द त्याशी काही बोलायची गरजच नाही इतका अभ्यासपूर्ण प्रोजेक्ट त्यांनी केलेला आहे. अजून एक म्हणजे त्यांच्या सगळ्या बेस्ट मधलं तसं समीर च्या फिल्म बद्दल मला पण ऍड करायला आवडेल की इट्स ऑलवेज अ प्राऊड थिंग की समीरची एखादी फिल्म असेल आणि त्याला आपण असोसिएटेड असं कारण ती फिल्मच काय ते सगळं बोलते ओव्हर द प्रोजेक्ट. सो आय एम व्हेरी हॅपी. आणि एकच की या फिल्मच्या म्युझिक मधला म्युझिक ऐकताना अतिशय निरागसपणा आणि सोपा म्युझिक मिळत आहे पण त्या जीवनशैलीत शैलीतला कदाचित तो निखळपणा त्या म्युझिक मधून पण जाणवतो असं मला खूप जाणवलं. आज वाटा गाणं ऐकताना सुद्धा आनंद झाला. आम्ही खूप ऐकलंय गायलंय त्यामुळे खूप जाणार होतं पण ही दोन गाणी पहिली बाहेर ऐकताना हा मुद्दा परत जाणवला. थँक्यू 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 सो मच. अभ्यास केला माझा सुंदर शब्द तू वापरला. थँक्यू व्हेरी मच.